नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज बारा डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे नवीन वर्षात जिल्ह्यातील सातशे सदुसष्ट ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होतील त्यासाठीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मतदान तर अठरा जानेवारीला मतमोजणी होणार आहे एप्रिल दोन हजार वीस ते डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ले राज्यातील एकूण चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक का आयोगाने जाहीर केला त्यात नाशिक विभागातील दोन हजार चारशे शहात्तर तर नगर जिल्ह्यातील सातशे सदुसष्ट ग्रामपंचायतींचा सा समावेश आहे राज्यात कोरोना संकटामुळे या निवडणुका रखडल्या होत्या जिल्ह्यातील सातशे सदुसष्ट ग्रामपंचायत निवडणुका एकाच टप्प्यात होत आहेत चोवीस डिसेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन राबविली जाणार आहे करोनाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयोगाने दिले सध्या ग्रामपंचायत स्तरावर मतदार यादीचा कार्यक्रम सुरू आहे चौदा डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे कृषी विधेयकाबाबत केंद्र सरकार शेतकरी संघटनांशी चर्चेची तयारी दाखवत असताना काही मंडळी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हे आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला केंद्रात यूपीए सरकार असताना बाजार समित्यांसाठी मॉडेल ऍक्ट आणणाऱ्या काँग्रेस पक्षाला आपल्याच धोरणाचा विसर पडत असल्याची टीका त्यांनी केली ते संगमनेर येथे बोलत होते झरे यांच्या हत्याकांडातील आरोपी सागर भिंगार दिवे आदित्य चोळके व ऋषिकेश पवार यांना शुक्रवारी पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले हत्याकांड प्रकरणातील फरार सूत्रधार बाळाबोठेच्या अटकेसाठी पोलिसांनी आता कायद्यातील डावपेच वापरणे सुरू केले आहे अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी गोठेस हजर राहण्याचे आदेश करावेत असे पत्र पोलिसांनी न्यायालयाला दिले दरम्यान अटकपूर्व जामिनावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुवर्णा कोतकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकारतर्फे शुक्रवारी बाजू मांडण्यात आली जिल्हा न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून यावर पंधरा डिसेंबर रोजी निर्णय होणार आहे शुक्रवारी जिल्ह्यात एकशे पंच्याण्णव करोना बाधित वाढले जिल्ह्यात आतापर्यंत त्रेसष्ट हजार सहाशे बारा रुग्णांनी करोनावर मात केली असून सध्या एक हजार चारशे पंधरा बाधितांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार